आश्चर्य वाटतं की दादांत खोटं बोलणं, सरकारी डॉक्युमेंट्स हे आता सगळीकडे उपलब्ध, आरटीआय मध्ये जर काढलं तर सगळीच माहिती मिळेल. आणि देवेंद्र फडणवीसांचा बीजेपीचा जो कालावधी आहे हा मधल्या काळात मागच्या 5 वर्षाचा कालावधी जर पाहिला तर आपण आपल्या सरकारने काय बरं नाही केलं, खरा मुद्दा तो आहे. मला ह्याच्यामध्ये काँग्रेसने केलं आणि भाजपने केलं ना यापेक्षा आज मुद्दा एवढा आहे की मेरिट वाईज जर विचार केला तर मुंबईचं महत्व निश्चितच अहमदाबाद पेक्षा जास्त आहे. मुंबईला इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर व्हावं आहे. आणि बरं फडणवीस काय म्हणाले की आम्ही सेकंड फायनान्शियल सेंटर मुंबईमध्ये उभारू. दुसरीकडे लोक संसदेमध्ये उत्तर दिलं जातं की सेकंड फायनान्शियल सेंटर होणार नाही, झालं अहमदाबादला होऊन गेलं, दुसरं आम्ही करणार नाही. एवढं स्पष्ट असताना सरकार त्यांचं उत्तर त्यांचे मंत्री संसदेमध्ये देत आहेत. आणि हे जिथे दादांत कोठे सांगतं की आम्ही दुसरं, म्हणजे मला काय वाटतंय की खरी अडचण अशी आहे की मोदींसमोर या मंडळींची बोलण्याची हिंमत होत नाही. महाराष्ट्राने बऱ्याचशा गोष्टी तडजोडीमध्ये महाराष्ट्राचं फार नुकसान होऊ लागलेलं आहे. आणि विमानसेवा आहेत तर सगळ्या मॅक्सिमम फायदा अहमदाबादला, तिकडे फायनान्शियल सेंटरचा मॅक्सिमम फायदा अहमदाबादला, बँकेचे ऑफिसेसचं सगळं चाललंय कुठे, तर म्हणजे अहमदाबाद हे देशाचं प्रमुख केंद्र आता तिथे निर्माण मोदींनी गेल्या 5 वर्षात केलेलं आहे. आणि आता मग त्याच वाटचाल सुरू आहे. भाजपची मंडळी भीतीपोटी म्हणा किंवा राजकीय त्यांची अडचण अशी की त्यांच्या श्रेष्ठी असल्यामुळे त्यांना बोलणं कठीण जात आहे. काँग्रेसच्या कालावधीमध्ये असं कधी घडलेलं नाही. उलट काँग्रेस सरकार असतं तर आतापर्यंत फायनान्शियल सेंटर मुंबईमध्ये निश्चित झालं असतं. सरकार यांचं आल्यामुळे नंतरच्या कालावधीमध्ये मात्र या मंडळींनी त्याच्यामध्ये लक्ष दिलं नाही किंवा ते बोलू शकले नाहीत आणि त्याच्यामुळे नुकसान महाराष्ट्र झालं.